पनवेल मतदारसंघाचे कार्य सम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्याअंतर्गत पनवेल महापालिकेच्या तत्कालीन नगरसेविका व माजी उपमहापौर चारुशीला घरत यांच्या नगरसेवक निधीमधून सेक्टर 16 येथील उद्यानामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध सुविधांचा तसेच हायमस्ट रस्त्याचे करण्यात आलेल्या काँक्रीटीकरणाचे लोकार्पण व भूमिपूजन तसेच ई कार्डचे वाटप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल महापालिकेच्या माध्यमातून नवीन पनवेल सेक्टर 16 ही उद्यानात करण्यात येणाऱ्या स्टेजच्या बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच माजी उपमहापौर चारुशीला घरत यांच्या नगरसेवक निधीमधून सेक्टर 16 येथील उद्यानांमध्ये ओपन जिम बांधण्यात आले आहे. या जिमचे तसेच विसर्जन घाटाजवळ उभारण्यात आलेल्या हायमासचे आणि आदिवासी वाडी परिसर ते एकविरा माता मंदिरापर्यंतच्या काँक्रीटीकरण रस्त्याचे लोकार्पण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. तसेच यावेळी ई कार्डचे वाटपही नागरिकांना करण्यात आले. या विकास कामांच्या शुभारंभावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर, प्रभाग समिती ड च्या माजी सभापती ॲडव्होकेट ऋषाली वाघमारे, माजी नगरसेवक अजय बहिरा, तेजस कांडपिळे, माजी नगरसेविका राजेश्री वावेकर, रुचिता लोंढे, माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ, भाजप महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत, पनवेल शहर अध्यक्षा वर्षा नाईक, भाजप नेते कमलाकर घरत, किशोर मोरे, शैलेश पाटील, सरोज मोरे, शिवानी रावते, वैशाली पाटील, सोनाली कुदळे, वनिता गोरेगावकर, सुजाता पाटील, पल्लवी पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. या विविध प्रकल्पांच्या आज भूमिपूजन आणि उद्घाटन ते आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये झालं असं आपल्या सर्वांनी जाहीर केलं आणि मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो की आपण सारी मंडळी याच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झालेला आहे. खरं तर वेगवेगळ्या पद्धतीनं आज आपण सर्वच मंडळी आपल्या परिसरामधल्या जनहिताच्या गोष्टींच्यासाठीचा पाठपुरावा करत असतो. काही वेळेला त्याच्यातल्या काही गोष्टी पूर्णत्वाला येतात, काहीसाठी विलंब लागतो, पण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकदा ही माझी जबाबदारी आहे असं मानून कामाला सुरुवात केली की एक एक करता करता अनेक गोष्टी आपल्या सर्वांच्यासाठी साकार होतं ते आपण पाहतो. चारुशीला वहिनींनी वेगवेगळ्या गोष्टींचा उल्लेख केल्यामुळे मी सर्वांचा आता पुन्हा एकदा स्मरण करणार नाही, पण मी आपल्या सर्वांना निश्चितपणानं सांगतो 2016 साली आपल्या या परिसराची पनवेलची महापालिका झाली. आता ही महापालिका झाल्याच्या नंतर ज्या ज्या सोयीसुविधा आपल्या सर्वांना वाटतात त्या आमच्या परिसरात झाल्या पाहिजेत, त्या सर्व सोयीसुविधा लवकरात लवकर आपल्या पदरामध्ये पडाव्या यासाठी भारतीय जनता पार्टी कसोशीनं प्रयत्न करते, याही पुढच्या कालावधीमध्ये करत राहील आणि आपल्या सर्वांना आपल्या मनातलं आपल्या स्वप्नातलं असं महानगर हे दिसावं असावं याच्यासाठी पूर्णपणानं आपण सगळेजणं कामाला लागलेलो आहोत. जशा पद्धतीनं आपल्या शेजारची नवी मुंबई महापालिका हे 1992 साली स्थापन झाली, 95 साली प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आणि आज आपण पाहतो की देशामध्ये स्वच्छतेच्या बाबतीत सौंदर्यीकरणाच्या बाबतीमध्ये पहिला क्रमांक नवी मुंबई महापालिका मिळवते. त्याच धर्तीमध्ये याही ठिकाणी या पनवेलमध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांना देशामधलं सर्वोत्कृष्ट शहर म्हणून पनवेल महापालिका बनली गेली पाहिजे. याच्यासाठी जे जे करणं आवश्यक आहे ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण निश्चितपणानं करणार आहोत. आज इथे पनवेल महानगरपालिका प्रभाग 20 यामध्ये अनेक कामं आपण करत आहोत ते सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब तसेच आपले सभापती सभागृह नेते आमचे परेश ठाकूर साहेब यांचं आम्हाला महापालिकेत मोलाचं मार्गदर्शन मिळत आहे आणि त्यातूनच ही आम्ही नगरसेवक निधीची कामं घेतलेली आहेत. हा नगरसेवक निधी मिळवून देण्यासाठी सुद्धा सभागृह नेत्यांनी आयुक्तांकडे खूप प्रयत्न केला आणि त्यानुसार आम्हाला हा निधी मिळालेला आहे. या निधीमधून आज इथे सिडकोचं जे गार्डन आहे या गार्डनमध्ये ओपन जिमचं साहित्य बसवलेलं आहे, त्याच पद्धतीनं मागच्या वेळी पाणपोळी बसवलेली आहे, तसेच इथे बाजूला आदिवासीवाडी आहे तिथे रस्ता काँक्रीटीकरण केलं एकविरा माता मंदिराजवळ, तसेच त्यांच्या सगळ्या ड्रेनेज लाईन आपण टाकून घेतलेल्या आहेत, त्यांची गटारचपणसुद्धा काम आपण आता घेत आहोत, त्यांच्या सगळ्या गल्ल्या ह्या काँक्रीटीकरण करून द्यायच्या आहेत कारण
ह्या ज्या गल्ल्या आहेत त्या गल्ल्या जर काँक्रिटीकरण करून दिल्या तर तिथे स्वच्छता राहील. ते लोक आपली परिसरातली स्वच्छता ठेवतात पण त्यांच्या गल्ल्यासुद्धा स्वच्छ राहिल्या पाहिजेत तर तिथे आजार वगैरे होणार नाहीत. आणि ह्यासाठी परेश दादांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आपली जी वार्षिक कामं आहेत त्यातून ही आपली कामं तुम्ही करून घ्या. त्याच पद्धतीनं इथे हायमासचं विसर्जन घाट जे आहे पोलिवरचं तिथे आपण हायमास बसवलेलं आहे त्याचं उद्घाटन आहे. बेंचेस बसवलेले आहेत कावंद्र्यामध्ये सुद्धा हायमास बसवलेले आहे बेंचेस बसवलेले आहेत. आणि पोदी नंबर एक पूर्ण पोदी परिसरात संपूर्ण हे गटार लाईनचं काम आणि ड्रेनेजचं काम हे घेतलेलं आहे. हे सर्व आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणि सभागृह नेते परेश ठाकूर साहेब तसेच आपल्या महापौर कविताताई चोतमोल यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले आहे.